नमस्कार, मी साक्षी गीर. आपण पाहतात भारत 24 तास. बातमी आहे नालासोपारा पश्चिम येथील निळेमुळे परिसरातील. या परिसरात मागील 2 महिन्यांपासून नियमांचे उल्लंघन करत रस्ता आणि नाले रुंदीकरणाचे काम सुरू आहे. काम सुरू असताना या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे बॅरिगेट्स लावण्यात आले नाहीत. सोबतच रात्रीच्या वेळी स्ट्रीट लाईट देखील या ठिकाणी दिसून येत नाही. नालासोपारा रेल्वे स्थानकापासून गावदेवी मंदिराकडे जाणाऱ्या या रस्त्यावर माणसांची व वाहनांची नेहमीच वर्दळ असते. असं असताना कोणतीही वॉर्निंग साईन न देता मोठमोठे खड्डे खणून ठेवणे हे नागरिकांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने धोकादायक आहे. तरी संबंधित प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष देत योग्य कारवाई करावी अशी मागणी येथील दक्ष नागरिकांकडून होत आहे. अशाच प्रकारच्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी भारत 24 तास चॅनल आजच सबस्क्राईब करा.